अजून एक रोचक मुद्दा आहे, हे कुठून आलं याची कल्पना नाही. कदाचित असं म्हणता येईल, एमआरए आणि न्यूक्लिक ऍसिड वॅक्सिन बद्दल लोकांमधील समज आणि चर्चा कारणीभूत असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, हा समज पूर्णपणे काढून टाका. लक्षात घ्या, लस व प्रजनन क्षमतेला काहीही संबंध नाही. फक्त महिलांसाठी नाही तर पुरुषांच्या बाबतीतही हेच लागू आहे. तर तुम्ही निश्चिंत रहा की वॅक्सिन आणि प्रजनन क्षमताचा संबंध नाही.